समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611-611-88 आणि 27-1856-87। खासगी प्रयोगशाळांकडून प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरामध्ये पुन्हा एकदा 2 रुग्णांची भर पडली असून शहरातील शिवाजीनगर आणि तेलीखुंट परिसरातून दोघांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत। त्यामुळे एक दिवसाच्या विश्रांतीनंतर संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा एकदा 235 वर जाऊन पोहोचलाय। मंगळवारचा दिवस दुपारपर्यंत शांततेमध्ये गेला, मात्र दुपारी 2:30 सुमारास कोरोनामध्ये नवीन आलेल्या चाचणी पद्धतीचा वापर करून 75 लोकांची चाचणी केली, त्यातून एक 48 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला। तर सायंकाळी उशिरा शिवाजीनगर परिसरामधून पहिल्यांदाच 36 वर्षीय तरुणाला संक्रमण झाले। त्यासोबत तेलीखुंटावरील 30 वर्षीय तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलाय। संगमनेर शहरामध्ये आज 2 नवीन रुग्ण वाढलेत। दिवसेंदिवस कोविडचा आकडा वाढत असल्यामुळे शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। काही नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत, तर काही नागरिक अजूनही नियम पाळत नाहीये। शहर हद्द सोडली तर ग्रामीण भागातील लहान मोठी दुकानं मोठ्या प्रमाणावर रात्री उशिरापर्यंत सुरू आहेत। तिथं राजरोसपणे लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले जात आहेत। जर शहराच्या आजूबाजूला हे चित्र पाहायला मिळतंय तर शहरापासून 15-20 किलोमीटरवर कोण नियम पाळत असणार हा देखील प्रश्न आहे। ग्रामीण भागातील काही कोरोना ग्राम सुरक्षा समिती अजूनही कागदोपत्रीच आहेत। अनेक ग्रामपंचायती 9-5 वेळेचं बंधन पाळत नाही, याची प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज, मराठी, संगमनेर।